Kurdistan? नमस्कार सगळ्या पत्रकार भावांना आजच्या पत्रकार परिषदेत येऊकार दिता. सबंद गोयात एक उत्सुकता लागलेली कला अकादमी संबंधान आम्ही ज्यांना सगळे कलाकार एकठांय जाले आणि त्या मिटींगेक आमच्या माननीय कला आणि संस्कृती मंत्री हजर आशिल्ले. सो त्या दिसा जे किती आमकां कला अकादमी बद्दल दिसता ते प्रत्येकान हांगा येऊन उलयले, बरे दिसता ते उलयले, वाईट दिसता ते उलयले. आणि थेट आम्ही म्हाका दिसता जे किती आमच्या मनान आशिल्ले ते आम्ही संस्कृतीक नेत्याच्या कानार घातले. आता ताज्या उपरांत गोंयभर चर्चा जाली की आता मुखार किदें करप आणि ह्या गजाली खातीर आम्ही कितलेशेच गोंयभरातले जे कलाकार आम्ही म्हणताले जे उलोवचे ना किंवा उलोय नाशिल्ले ते उलोवपाक लागले वेगवेगळ्या माध्यमातल्या. आता आमचा फुडलो प्लॅन किदें ताज्या खातीर आमच्यो एक त्याच्या उपरांत त्या पहिले मिटींगे उपरांत दोन तीन मिटींग झाल्यो आणि आमचे फ्युचर प्लॅन्स किदें आता हे सांगपा खातीर आम्ही आज तुमकां आमंत्रित केल्या. आम्ही ह्या एका संस्थेची स्थापना केल्या आंदोलन मुखार व्हरपा खातीर, ते किदें ताचे ऑफीस बेरर कोण हे सगळे तुमच्या मुखार मांडपा खातीर हांव जाणे ह्या सगळ्या गजालीची मुखेलपणान जबाबदारी घेतल्या ते दिग्दास बाब आमोणकर हांचे कडेन विनंती करता की ताणें फुडली सुत्रां आपल्या हातीन घेवची. आमच्या मदीं आसा दिग्दास बाब आमोणकर आनी कुशीक आसा सिसील रॉड्रिगीस. हांव सुरवातेक मागतां दिग्दास बाब आमोणकर हांणें फुडली सुत्रां हातीन घेवची आनी मुखार जो कितें प्लॅन आसा तो पुराय गोंयभर सिग्नल. धन्यवाद. नमस्कार पत्रकार मित्र. 17 तारखेला म्हणजे आपल्या क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला इथे एक बैठक झाली आणि त्या बैठकीचे तुम्ही भाग होता त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो. आज कारण हा हॉल तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला होता आणि त्यानंतर म्हणजे ती बैठक झाल्यानंतर ती बैठक बरीच वादळी ठरली. त्या बैठकीनंतर आम्हाला खरं म्हणजे वेगवेगळ्या आपल्या प्रसारमाध्यमातनं जसा हवा तसा प्रतिसाद हा तुमच्याकडून मिळाला त्याबद्दल मी सगळ्या मीडियाचं आधी आभार व्यक्त करतो. आणि त्या बैठकीनंतर काय हा प्रश्न साधारणपणे सध्या विचारला जात होता. त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या, काही संवाद झाले, काही वाद झाले, पत्रकार परिषदा झाल्या म्हणजे ठरून आणलेल्या कलाकारांच्या. आणि पुढे म्हणजे 17 तारखेनंतर त्या बैठकीत जे काही ठरले होते त्याचं पुढे काय होणार ही एक प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या डोक्यात होतं. आम्हीही त्यानंतर परत परत म्हणजे 2-3 बैठका आमच्या झाल्या आणि त्या बैठकीत पुढे हा विषय कसा न्यायचा, कारण कुठलंही आंदोलन म्हटलं की त्याला एकदम दोन बाजू असतात, काही सांगता येत नाही ते आंदोलन कुठल्या दिशेला वळेल अशी परिस्थिती असते. कारण परवाच्या बैठकीचा एक वेगळाच सूर आळवला गेला. खरं म्हणजे आमच्या बैठकीमध्ये आम्ही कुठंच कुणाचाच निषेध केला नव्हता. बैठकीमध्ये काही वक्ते आले होते, त्यांनी बोलले, ते स्वतः उत्स्फूर्तपणे बोलले, पण त्या बैठकीनंतर म्हणजे आम्ही जे काही ठराव मांडले होते त्या ठरावामध्ये कुठंच कोणाचा निषेध आम्ही सुरुवातीला केलाच नव्हता. आम्ही निषेध करण्यापूर्वी आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. कला अकादमी 3 वर्ष ते घुंगण तिथं भिजत पडलंय, त्याचं काय झालंय, म्हणजे नेमकी कला अकादमी आम्हाला मिळणार कधी हा विषय आम्ही इथं घेऊन आलो होतो आणि सांस्कृतिक मंत्र्यांसमोर आम्ही हा विषय मांडलाही होता. त्यानंतर पण मग पुढे कसं जायचं हा विषय ज्या वेळेला बैठकीमध्ये चर्चेला आला त्यावेळेला मग त्यासाठी एक फोरम पाहिजे, त्याला एक कुठेतरी संघटना, त्याला एक स्वतःचं नाव पाहिजे असं ठरलं आणि त्याला अनुसरून काल एक आमची कलाकारांची जी बैठक झाली परभणी येथे तिथं कला राखण मांड गोवा, कला राखण मांड गोवा अशा नावानं ही संघटना आता हे आंदोलन पुढे नेणार आहे. आंदोलन आम्ही शांततापूर्ण आणि संविधानाच्या सगळ्या मर्यादा बाळगूनच करणार आहोत, कारण आम्ही प्रश्न विचारणार आहोत. जे आम्हाला जबाबदेह आहेत म्हणजे ज्यांनी खरं म्हणजे आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे होती त्यांची उत्तरं अजून कुणाचीच आलेली नाही. काही त्यांना डिपेंड करण्यासाठी काही वेगवेगळे लोक समोर आले, एक समूह समोर आला,
पण स्वतः ते अजून काही बोललेले नाही, त्यामुळे अजून आम्ही त्यांच्या उत्तराची अपेक्षा धरून आहोत. आणि कालच्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी ठरल्या त्याबद्दल आपल्यासोबत म्हणजे कालच्या बैठकीत काय झालं आणि पुढे आम्ही आंदोलन कसं पुढे नेणार आहोत या संबंधी माहिती देण्यासाठी म्हणून आमची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजली आहे. कालच्या याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे संस्था स्थापन करायची, संघटना एक उभी करायची आणि तिला नाव द्यायचं ते झालं. त्यामध्ये निमंत्रक म्हणून देविदास अमोणकर, जोड निमंत्रक म्हणून राजदीप नाईक, सेक्रेटरी म्हणून सिसिल रॉड्रिगीस, ट्रेजरर म्हणून फ्रान्सिस कुएलो आणि मेंबर्स आहेत ज्ञानेश मोगे, साईनाथ परब, कुलदीप कामत, उदयबुवा फडके, कांता गावडे, दामोदर कामत, सुचिता नार्वेकर, प्रकाश नाईक, साईश पाणंदीकर, दिलीप प्रभुदेसाई, महादेव नाईक, अनुप आरोलकर, ही सध्या म्हणजे नावं ठरलेली आहेत. यामध्ये काही अनेक लोक आता जोडले जातील. कालच्या या बैठकीमध्ये असंही ठरलं की या हे आंदोलन पुढे नेण्यासाठी जशी आता एक मुख्य समिती तयार झालेली आहे तशा तालुकावार समित्या या तयार होणार आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये. आणि तिथल्या कलाकारांना एकत्र करून तिथली एक उपसमिती म्हणजे सब कमिटी ही आम्ही स्थापन करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे सगळ्या तालुक्यातनं आम्हाला सगळे कलाकार जोडले जाणार आहेत आणि आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हा प्रश्न आमच्या सरकारला विचारणार आहोत की आमची कला अकादमी तुम्ही आम्हाला जशी होती तशी कधी देणार, हा मूळ मुद्दा आहे. आणि सध्या तरी मारबगवा तालुका जो आहे त्याची जबाबदारी ही ज्ञानेश मोगे या कलाकार बंधूने घेतलेली आहे आणि मोरगावमध्ये हे सब कमिटीचं काम आता सुरू होणार आहे. बाकीच्या तालुक्यामध्ये आम्ही जाऊन हे सगळं हळूहळू आता हे आंदोलन फुलत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आपला सर्वांचा आशीर्वाद या सगळ्या आणि सहकार्य हे आम्हाला पाहिजेच आहे, कारण कला अकादमी केवळ आम्हा कलाकारांची आम्हा चार पाच लोकांची अकादमी हे ऐकून आहे की आमच्यासारखी प्रतिष्ठेचा विषय आहे. आणि मोठमोठेपणे आता आपण बघतो की परवा कोणीतरी सांगितलं की कसिनोचे हे वाढत आहेत, तो बेल्ट हळूहळू पुढे जात आहे, तो कला अकादमीला टेकणार का अशी एक भीती आम्हा कलाकारांना आता वाटायला लागली आहे. सो त्या दृष्टीनं आम्ही तालुका शहा असा प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय गव्हर्नमेंटला त्या दिवशी आम्ही पण सांगितलं आहे व्हाईट पेपर आम्हाला म्हणजे श्वेतपत्रिका ही तुम्ही त्या या एकंदरीत याच्यामध्ये म्हणजे कधी निर्णय झाला, काय निर्णय झाला, त्यानंतर त्याची दुरुस्ती करायची की आणखी काही करायचं हे कधी ठरलं आणि ते ठरत असताना कशा प्रकारे ते करायचं असे सगळं तपशीलवार हा त्या व्हाईट पेपरमध्ये त्या श्वेतपत्रिकेमध्ये येणार आहे. त्यामुळे मुख्य आमची मागणी जी आहे की आम्हाला तो व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका ही आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे, ती आम्ही मागत आहोत, ती मागणार आहोत. मुख्यमंत्र्यांना सांस्कृतिक मंत्र्यांना एकत्र भेट, कारण आम्ही प्रश्न विचारले कला अकादमी बंद आहे त्याच्याबद्दल आता वाद केली माहीत आहे. तर या आंदोलनाची सुरुवात आम्ही आपल्या कला अकादमीच्या फुटपाथवर मंगळवारी नारळ वाढवून सुरू करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि तिथं आमच्या ज्या मागण्या त्या लेखी स्वरूपात व्हाईट पेपरची आणि त्यांची त्याबरोबर आम्हाला बैठक घेऊन त्यांच्याकडे त्या संबंधी तर अशा हे मंगळवारी होणार आहे 11 वाजता मंगळवारी कला अकादमीच्या फुटपाथवर नारळ वाढवून आम्ही पुढे जाणार आहोत या म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यानंतर एक मडगावला पुढची जी आमची बैठक होणार आहे ती मडगावला म्हणजे उत्तर गोव्यामध्ये झाल्या दक्षिण पोहोचलेलो नाही आहोत, संपर्कात आहेत कलाकार म्हणून, पण अजून बैठक होणे अथवा अशी काही जागृती होणे हे काही अजून झालेलं नाही. तर त्यासाठी दुसरी आमची जी बैठक आहे त्यासंबंधी म्हणजे त्याची तारीख वगैरे आपण आम्ही नंतर तुम्हाला कळवू, परंतु चार्ल्स कुरिअर फाउंडेशन यांचा एक अर्ध्या तांत्रिकदृष्ट्या काय काय त्रुटी आहेत कला अकादमी झालेल्या
याच्यामध्ये आणि पूर्वी त्यांना सगळी माहिती आहे त्यांच्याकडे, त्यांना पूर्वी विचारामध्ये घेतलं गेलं होतं का हा अजून मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे अजून ते माहीत नाही आम्हाला, ते मला श्वेतपत्रिका आल्यावर त्यांना कळेल. सो ही बैठक आमची एक मडगावमध्ये दक्षिण गोव्याची बैठक, दक्षिण गोव्याची म्हणजे दक्षिण गोव्यात बैठक होणार आहे पण सगळेजण आम्ही तिथं असणार आहोत उत्तर गोव्याच्या. त्याशिवाय सगळ्या कलाकारांना निवेदन करत आहोत आम्ही, त्या दिवशी सांगितलं होतं की बघा एक दिवस ठरवा, म्हणजे एका गावात एक तालुक्यात एक संस्था अथवा सगळ्या गावचे 20-25 लोक येऊन कला अकादमी बघून तुम्ही त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया द्या. सर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या न्याय्य हक्कासाठी, म्हणजे कोर्टमध्ये अथवा कुठल्याही फोरमवरती न्याय ज्या मागणी, जे कोणी प्रयत्न करत असतील त्यांना हा कला राखण मंडळ मांड जो दुवा आहे तो त्यांना मदत करणार आहे, त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे असंही कालच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडिया आम्ही ही जागृती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे सगळे आहे ते आम्ही ब्राउज करणार आहोत, त्या ह्याच्यामध्ये लागणार आहे. हे कालच्या आमच्या बैठकीमध्ये इथपर्यंत आमचं ठरलेलं आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट कालच्या बैठकीमध्ये ठरलेली आहे ती की आतापर्यंत काय झालंय, सर्वसामान्य माणसं म्हणून कला अकॅडमीच्या ह्या बघतो पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक इश्यूज आहेत जे सर्वसाधारण माणसाला वाटतं मला काही कलाकारांना ते कळू शकत नाही, त्यामुळे त्या क्षेत्रातला एक तज्ज्ञ माणूस एक टेक्निकल एक्सपर्ट आणून त्याच्यावरही त्याचं एक टेक्निकल ऑडिट आम्ही करून घेणार आहोत. म्हणजे आम्हाला सगळे सांगतात, म्हणजे आता असं सांगितलं जातं की जर बॉश सिस्टमची साऊंड सिस्टम लावली आवाज ऐकायला येत नाही मग याचा असा विचार कालाला आणि त्यासाठी आम्ही ते टेक्निकल एक्सपर्ट आणून हे सगळे कालच्या बैठकीमध्ये झालेले निर्णय आहे. यापुढेही जसजसे आमचं एकत्रीकरण होणार पुढे आणखी काही गोष्टी ठरणार आहेत आम्ही त्या तुमच्यासमोर घेऊन येणार. सगळ्यांक एक सांगपाक काल जेन्ना आमी मिटिंगाक एक ऑपॉर्च्युनिटी मेळली अँड युनॅनिमसली म्हाका सेक्रेटरी म्हणून थारायला डेफिनेटली डू इट एट माय बेस्ट. म्हाका एक विनंती आहा सगळ्यांक की तुवें ही माझी फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स एज अन आर्टिस्ट विथ ऑल ऑफ युअर. तुम्ही सगळे जाण म्हाका नॅशनल टीव्हीचेर पळयला डान्स इंडिया डान्स सुपर मॉमाचेर, ते तशेंच ऑटोमॅटिकली जावंक ना, परफॉर्मन्स करून 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 झालें अँड वीच वॉज द प्लॅन ही आमची कला अकॅडमी perform indoor, outdoor stage, number of performances. You know, with senior artists आम बसल्या की त्या म्हाका प्लॅटफॉर्म मिळालं म्हणून. आता ही परिस्थिती आमच्या भुरग्यांक मिळना. ओपन एअर ऑडिटोरियम नष्ट झाला, इनडोर ऑडिटोरियम पडपाचो आहा, ताका लागून आम्ही सगळे जाण ठरयला की आम्ही येवन हे म्हणजे वन प्लॅटफॉर्म वेर ऑल परफॉर्मिंग आर्टिस्ट कॅन कम टुगेदर. सो माझी रिक्वेस्ट आहा सगळ्यांक जे थिएट्रिस्ट नाटक जे काम करपी डान्सर्स सिंगर्स मॅजिशियन्स मागीर जे स्टँडअप कॉमेडियन्स जे कोण परफॉर्मिंग आर्टिस्ट आहा न्हू जे ह्या मंचार तुम्ही परफॉर्म केला जाल्यार तुम्ही फुडें सरपाक जाय की ही जी आमची कला आहा ही गोंयची कला आनी सांबाळपाक तुमचो सगळो सपोर्ट जाय. आनी सरान जसे म्हणला की आम्ही नेक्स्ट मिटींग मडगांव जातले, जेन्ना आम्ही अनाउंस करतले तुम्ही येवपाक जाय, कित्याक मागीर म्हणनाका अरे हे सारखे ना ते सारखे ना भिवन आसा आमकां हे यु नो मेळचें ना म्हणून डेट मेळचें ना, भिवन आमी यु नो रावल्यार कांय जावचें ना आमच्या भुरग्यां फुड्या लागून. सो रिक्वेस्ट करता सगळ्यांक की तुम्ही सगळे सायडीक धरात, आमी कलाकार वी आर आर्टिस्ट वी आर रेव्होल्युशनिस्ट वी हॅव टू कम आउट अँड फाईट अँड सपोर्ट टू प्रोटेक्ट आमची कला अकॅडमी विच इज वर्ल्ड फेमस. अँड निवेदन करता की तुम्ही सपोर्ट करा आमचा आणि सगळ्यात जे हा कलाकार. नॉर्मली आम्ही त्या दिसा मिटिंगेक सांगलेले आमकां 15 दिसा भितर कितें तरी उत्तर दिया, तुमकां खबर आसा आमचे सरकार कितले म्हणजे ते दिवना. सो त्याच खातीर समजा जर कितें तरी उत्तर येयलें जाल्यार आमचो वेगळो स्टँड आसतलो.
आज तोच ते सुरू करता न्ही ज्या मनशाक म्हणजे जगात न्हिदयला त्याला जागो करप सोपो पण ज्या न्हिदेचे सवंग घेतला त्याला वेगळ्या तरी उठवचे पडटा न्ही म्हणून तर आम्ही 11 तारखेक कला अकादमी मुखार जी आमची आम्ही आवय म्हणता तिच्या मुखार तिका ज्या मरणा अवस्थेन ज्या सरकारान उडयला नाल फोडून तिका गाराणे घालून आम्ही थंयच्यान सुरुवात करता आणि इल्ले इल्ले हो धोगाचा पण वाटतलो कलाकार खूप जण उलोवपाक जाय एक तर व्हाईट पेपर डी म्हणून सांगताले ह्याच्या जो किती खर्च झाला आता पर्यंत किती झाला खर्च कितलो झाला कोणाकच सारखं अजून आकडो खबर ना सगळे आता पण ते अधांतरी आकडे असतात एकटो म्हणता 49 कोटी झाल्या एकटो म्हणता 70 कोटी झाला एकटो म्हणता 90 कोटी झाल्या किद्याचे किरे उलयले वयता सो ते कितले झाल्या आम्ही ते विचारत असताना आम्ही म्हणताले ते खंय खंय वापरले हा तो खर्च तो ना दिवस तुम्ही सीएमकडे पंगडा वयतले पळया आणि व्हाईट पेपर मागतले पहिली गोष्ट खर्च मागतले तुमचं मटर आणि किती दोन गोष्टी मागतले हय ते कधी सीएमचे टेबल असतं म्हणजे काढले पेपर ढाप करून त्यांना दिले त्याच्यात पण डेडलाईन किती दिसतली डेडलाईन म्हणजे आमकां कसे असा निमाणे महिनाभर घेऊन त्या एक महिनाभर तरी आम्ही 15 दिवस का त्याला कमी लागतं किती सेट केला कित्याक खबर असा त्यांच्यानी जे खर्च केला पाहिजे ते खरंच म्हणजे त्याला टेक्निकल अप्रुव्हल असा काय की रे हो पहिला प्रश्न असा ते टेंडर तर नाच म्हणून सांगले आमका पहिलीच्या आणि आता सरकार कसं फुटबॉल केला म्हणजे तो आर्ट अँड कल्चर म्हणता जी जबाबदारी पीडब्ल्यूडीची पीडब्ल्यूडीची आपले हँडओव्हर करना हातूंतल्यान मरता ते कलाकार आणि तो गोयची कला न्ही सो ह्या खातीर कितलो तेंप आम्ही वगैरे आशिल्ले आम्ही सुरवात केल्या आता परवाच्या हेच्या मंगळाच्यान आम्ही ते जन आंदोलन लोकां मेरेन व्हरपाची प्रयत्न करता तुम्ही 17 तारखेची मिटिंग झाल्यानंतर तुम्ही सांगितलेली की सीएम आता आम्ही मिळतालो पण तुमका त्यांनी तारीख दिलेली तुम्ही मेळपाक गेलेलो त्याची तुमकां खबर आहे ऑनरेबल आर्ट अँड कल्चर मिनिस्टर हा नाशिल्लो न्ही ना तो असतो पण तुम्ही सीएमक मिळतालो ना ना सीएमक मेळपाक पहिली म्हणल्यार एक कशे आसा कालूच म्हणजे त्यानंतर जो बैठकी एक फोरम जाय पडटालो न्ही तो फोरम काल तयार झाला तो आम्ही आज तुमच्या मुखार घेऊन येल्या ह्यान फुडें ह्या फोरमाचे ह्या बॅनराच्या सकयल आम्ही सीएम जावं जी कितें कारवाई करपाक जाय फुडें कला अकादमी आसतो जी हे करपाक ती आम्ही करतले पण कित्याक खातीर अशी डिफिकल्टी आता कित्याक आफ्टर लॉंग टायम कितके दिसान तुम्ही आयज परत तुम्ही प्रेस ब्रिफिंग करपाक येयला काल मिटींग घेतल्या म्हणटा कित्याक लास्टची मिटींग जाली ती खूप दीस जाल्ली आहा कितले दीस मदीं मिटींग घेवपाक लागून एक आयतार तरी जाता कशें आसा सगळ्यांक खावचें पडटा दोनान पळय त्या दिसा परिस्थिती अशी आली की त्या दिसा ती बैठक जातली काय ना ह्याच्या बद्दल आम्ही साशेन घातले खुबश्यो गजाली ती बैठक हाडोवपा खातीरूय जाल्ली कळ्ळें न्ही त्यानंतर ती बैठक जाल्या उपरांत जे लोक येयले उलयले तितूनय परत कशें आसले आमी एक गोष्ट हांगा प्रामुख्यान आनी एक गोष्ट हांव हांगा नमूद करूंक सोदता आयज म्हाज्या सायडीक राजदीप आनी सिसील आसा ती हांगा कलाकार म्हूण आसा त्यामुळे ह्या सगळ्या आंदोलनान केन्ना केन्ना कितें कितें मिक्स जायत सांगून उरलो त्यामुळे कॉशियसली ह्यो सगळ्यो गजाली करच्यो पडटा कळ्ळें न्ही हे कलाकारांचें आंदोलन जावपाक जाय हेका खंयच पॉलिटिकल हे ह्यो जायना रंग ह्यो जायना हेज्या खातीर ह्यो जबाबदारी सगळीं पावलां आमकां घेवची पडटा म्हणून मातशें हे स्लो जाता आसत
पण ते निर्णयात्मक जातले, ते खंय तरी त्याचो रिझल्ट ओरिएंटेड जातले. कारण आता जाल्ले किदें आसा की आता पर्यंत आमी उगी रावले, एक दोन तीन वर्सां उगी रावले, तीन वर्सां उगी रावले कारण कोणूच एकठांय नासले. आता ह्यान फुडें आता फक्त हे आंदोलन जे आसा कला अकादमी कुठे उठचे ना. आणि कला अकादमी म्हटल्या उपरांत सुद्धा आम्ही कला अकादमी कशी हे करता, बांदोडकर फुटबॉल ग्राउंड आसा ती ते कंपाऊंड जे आसा त्या पासून हांगा फॉरेस्टाचे कंपाऊंड आसा आणि तेवढे दर्याक टेकलेली आणि हांगा रस्त्याक टेकलेली कला अकादमी आसा ती टोटल कला अकादमी कॅम्पस. कळ्ळें न्ही? जाला किदें, एक दोन मदीं हे जाता आणि बैठक जाता आणि सांगता कला अकादमी इज गुड, इट इज गुड, हू इज यू टू डिसाईड की कला अकादमी बरी असा म्हणून सांगतो प्रयत्न. कला अकादमी म्हणजे फक्त दीनानाथ मंगेशकर कला मंदिर नी, कला अकादमी म्हणजे टोटल कॅम्पस. कला अकादमीचे मिनी ओपन एअर थिएटर, व्हडले ओपन एअर थिएटर तर कॉलॅप्स केला त्यांच्यानी, ते कला अकादमी धरिना म्हणतात आता. आणि काही कलाकार मिळून सांगता की बाबा कला अकादमी गुड म्हणून बरीच असा. तुम्हीच पहिला आणि ज्या दिसा प्रेस कॉन्फरन्स तुम्हीच एज अ म्हणजे आर्टिस्ट पत्रकारांनी त्यांना धाडेल धरले आणि ज्या दिस ते पत्रकार अशा तऱ्हेचे खूपशे आमच्या आढळणुकीचे खूपशे प्रकार चालू असतो. कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करतो. आम्ही सगळ्यात पहिले आम्ही सगळ्यात आपल्याला कलाकार कोण असा त्याच्या उपरांत स्पेसिफिक त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स तुमच्यावर घेतलेली पण त्यांना तुम्ही फोन करून विचारले कसे केले. पण म्हाका तुमका म्हणजे आमका प्रश्न असा भितले कितले कलाकार आशिले का म्हणून आम्ही आमचे आवाहन जे असं पण हे ओपन आयज आम्ही या माध्यमातल्यान सांगतले त्यांच्यानी ते जर कलाकार असत जाल्यार त्यांच्यानी कला अकादमी बरी आता म्हणून घालली. कशी म्हणता तुम्ही ज्यांना ओपन एअर पडलेले असा कला अकादमी बरी असा, कॅन्टीनात बसपास जागो ना, कॅन्टीनात बसपास खुर्ची ना, बरी असा कला अकादमी कशी खुर्च्यो तर प्लास्टिकच्यो तरी हाडून दवरल्या तोही दवरूंक ना. त्या दिसा तुम कला अकादमीचे कॅन्टीन वॉज अ बीग हॅपनिंग प्लेस हे सगळ्यांक खबर आसा. शैलेश तर पार्किंग एरिया, पार्किंग एरिया, पार्किंग एरिया बंगार अड्डा करून उडयला. सो सगळ्यो आणि फक्त आणि आणि पुढे वयतकूत आता झालं किदें, हे कदाचित आमचे काय एकवट नासल्या कारणान हे सगळे घडला. ह्या फुडें फक्त कला अकादमी न्ही जी जी रवींद्र मंदिरा रवींद्र भवना उबी जाता जावं राजीव कला मंदिर आसा ही सगळी गजा सगळीकडे एकदा जर हांगासर हे अलाव केले कला अकादमी सारख्या वास्तूक जर आम्ही अशी बारार उडयली जाल्यार त्यो वास्तूनी हेच सगळे. आणि थंय एक म्हणजे त्यो म्हणजे आता पहिली कशें आसले की रस्तो रस्त्याचेर हेजेर तेजेर कितें देवाण घेवाण जाताली आणि खाल्ले वयताले पयशे खबर. आता कला अकादमी जी आसा ती आमकां उसाचो कारखानो करपाची ना. तुमकां सगळ्यांक संजीवनी सहकारी कारखान्याची सगळ्यांक गजाल खबर आसा म्हण ताजो वापर फक्त खावपा खातीरूच जाल्लो. तशें कला अकादमी आनी सगळीं रवींद्र भवनांत जावन दिवपाक जायना म्हणून ही आज कलाकार एकठांय येवपाची गरज पडल्या आनी एकठांय येतले. त्याच्या खातीर आमी प्रयत्न करता, प्रामाणीकपणे प्रयत्न करता. कारण भिवयले वयता बऱ्याच लोकांक तरी आसतना कांय लोक ठामपणे आमच्या म्हणजे ते कलेच्या प्रेमा फोटी आमच्या बरोबर उभे रावले आसा. तुमच्या माध्यमातून आणि एक तुमचा पाठिंबा जाय आणि सगळ्या लोकांचा पाठिंबा जाय. तियात्र तियात्र ऑडियन्स तुमच्या माध्यमातल्यान तियात्र जे करता पण त्यांना म्हणजे आमच्या वतीन म्हणता की तुम्ही मुखार येऊ शकता. कारण कला अकादमीचा मॅक्झिमम वापर तियात्रा खातीर करता पण खुपशे लोक विचारतात तियात्रवाले फाटी कित्याक रावता का म्हणून. आमकां अजून कळना की किती प्रश्न होतो. सो ह्या तुमच्या माध्यमातल्यान तांचे कडेन विनंती करता की कला अकादमी खातीर कले खातीर तुम्ही एकठांय येवचे आणि ती फक्त फाल्यां परवा खातीर न्ही पिढयान पिढयो तुमचे फ्युचराचे भुरगे ते तांच्या खातीर कला अकादमी उरची म्हणून ताज्या खातीर वावुरचे. बरी कला अकादमी म्हणजे जी आमकां चार्ल्स गोऱ्या बाबांची दिल्ली ती कला अकादमी आसा तशी मेळची म्हणून आमकां काम करपा खातीर अजून ओके. गोविंद गावडेच्या म्हणण्यानुसार जी कला अकादमी असा ती आर्ट अँड कल्चराक हँड ओव्हर करूक नमता मात ती अजूनपर्यंत पीडब्ल्यूडी क्रीडा जर घेऊन म्हणतात तो प्रश्न आमचा नाही, तो प्रश्न गव्हर्नमेंटाचा. तो किती म्हणता की आता जे प्रश्न तुम्ही विचारता नो ते आपल्या विचार नका ते पीडब्ल्यूडी तिथून आपले काय ना पीडब्ल्यूडी सध्या गोविंद बाब गोविंद आमचा फ्रेंडूच गोविंद थंय आज बसला म्हणून त्या खुर्चेर तो असा म्हणून प्रश्न त्याला विचारता. आम्ही जबाबदार तो कला अकादमी
कला अकादमी जर रिपेराक वचपाक जाय जाल्यार त्याच्या निर्णया शिवाय कला अकादमी रिपेराक वचूंक शकना, दुरुस्तीक वचूंक शकना. आम्ही सांस्कृतिक मंत्र्याक विचारलं फाल्यां सकाळी त्या जाग्यार समजा दुसरो मनीस बोलतो ह्यो रमेश तवडकर जावं आनी कोण गांवकार बी जाल्यार आम्ही ताका विचारतले तो सध्या तो त्या खुर्चेर आसा म्हणून आम्ही ताका विचारले पहिली मुख्यमंत्र्याक पहिली की तू बसया तुम्ही आमचे जे काही प्रश्न असतात थँक्यू. Thank you.